कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अगवेश अवनी. हा बोला. नमस्कार काकू. काकू तुम्हाला जरा ऑड वाटेल हो, पण आमची इरावती आहे ना, म्हणजे आकाश भाऊजींची पहिली बायको, तिचे आई वडील आलेत, त्यांना ना वसुंधराला भेटायचं होतं. नाही म्हणजे काय म्हणणं त्यांचं, का भेटायचं त्यांना, सहजच ना. नाही तसं काही बोलले नाही ते, पण मला वाटतं त्यांना ना उत्सुकता असावी की त्यांच्या मुलीची जागा कोणी घेतली आहे, मुलगी कोण आहे, कशी आहे, आणि मुळात म्हणजे आपल्या नातींना जीव लावेल की नाही हे सगळं त्यांना चेक करायचं असेल ना, म्हणून त्यांना वसुंधराला भेटायचं असेल. म्हणजे वसूची परीक्षाच घ्यायला येतात तर? नाही हो काकू, परीक्षा वगैरे नाही. तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आले तेव्हा ते जरा चिडले होते, पण आता राग निवळलाय त्यांचा. का चिडले होते ते दोघं? अहो नाही नाही, चिडले म्हणजे रुसले होते. कसं झालं ना, इरावती गेल्यानंतर सुद्धा आमचे त्यांच्याशी खूप चांगले संबंध आहे. आणि तुम्हाला तर चांगलाच माहितीये आकाश भाऊजींचा स्वभाव, ते नाती खूप चांगल्या पद्धतीने जपतात. अहो इरावती गेल्यानंतर सुद्धा आकाश भाऊजींनी सासरच्या मंडळीला कधी परक केलं नाही हो, पण आमच्याकडनं आकाश भाऊजींच्या साखरपुड्याबद्दल सांगायचं तेवढं राहून गेलो, म्हणून चिडले होते ते. हो का? थोड्या वेळात आकाश भाऊजी त्यांना तिकडे घेऊन येतील. म्हणजे कसं, ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना असावी म्हणून मी हा फोन केला होता. काळजी करू नका, चांगली माणसं आहेत ती. बरं, मी करते तयारी. चालेल चालेल, ठेवते. आई सांगितलं मी बाबांना. वसू. अगं आकाशरावांच्या पहिल्या बायकोचे आई वडील येत आहेत तुला भेटायला. आकाशराव इतक्यात येतच असतील, जा तू छान तयार हो. काय आणि तू हो म्हणालीस? अगं मग नाही कसं म्हणायचं, त्यांना काय वाटेल? आई त्यांना मला का भेटायचं सईद, मला भेटून त्यांचं काय मत असणार आहे ग? तिची मुलगी या जगातून निघून गेली आणि आता त्यांच्याच मुलीची जागा मी घेते, कोणत्या आई वडिलांना आवडणार आहे ग? अवघीचं बोलणं ऐकून मलाही टेन्शनच आलं. मग काय आई, आणि आता मी त्यांना भेटून काय बोलू? तरी आकाश त्यांना घेऊन येतात, ते म्हणा कसला विचार करतात. काय माझा बाबा येणार आहे? अजी हे खरे की माझा बाबा येणार आहे? आज फायनली मी माझ्या बाबाला भेटणार आहे. मी बॉल कशाला खेळते आजी? टॉवेल नाही, आता मी अंघोळ करतो, नाहीतर मी माझ्या बाबाला भुरसवते ना. चला, माझा बाबा येणार, माझा बाबा येणार, माझा बाबा येणार. बाबासाठी अंघोळ आहे आई, नाहीतर 2 तास तरी स्वारी इथनं काय हल्ली नसती. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.